एकदा तर मला वेळ देऊन 3 तास वर्षा बंगल्यावर बसून न भेटता परत यावं लागलं. अच्छा. विकास कामं 1 रुपयाची सुद्धा झाली नाही. एक मध्ये एक उद्घाटन घेतलं होतं मंचरला, आपल्या शिवसेनेच्या सरपंचानं वेज बांधली 1 कोटी रुपये खर्च करून. ऑनलाईन उद्घाटनासाठी मी त्यांना विनंती केली, ते कबूल झाले. शिवसेनेचा सरपंच, शिवसेनेची ग्रामपंचायत, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठेवला. त्यावेळेला त्यांना मी, ते म्हणाले येतो अमुक अमुक वेळेला, ऑनलाईन असेल आपण उद्घाटन करू. अर्धा तासापूर्वी मला त्यांच्या कार्यालयातून फोन आला की साहेब म्हणाले वळसे पाटील असतील तरच मी ऑनलाईनला येतो, ते नसतील तर नाही येणार. अच्छा. म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला ताकद तुम्ही देत आहे हे बरोबर नव्हतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा, त्या दोन्ही राजवटीमधला किंवा दोन्ही सत्तामधला तुम्हाला फरक काय जाणवतो तुमच्या मतदारसंघापुरता? माझ्या पुरता, माझ्या लोकसभा मतदारसंघापुरता जर बोलायचं झालं तर ज्या वेळेला उद्धवजी मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आमच्या खूप मोठ्या आशा होत्या की उद्धवजींकडनं आम्हाला ह्या मतदारसंघामध्ये हक्काचा मुख्यमंत्री, आपला मुख्यमंत्री म्हणून न्याय मिळेल, आम्हाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्या सगळ्या अपेक्षा फुल ठरल्या. एकही रुपयाचा विकास निधी मला मिळाला नाही, कुठल्याही प्रकारे ताकद मिळाली नाही. उलट संघटनात्मक पातळीवरून मला त्रास देण्यात आला, त्याला मी सांगून सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे म्हणावं असं त्यांच्याकडनं फायदा झाला नाही. फायदा म्हणजे मी काय फायद्यासाठी नव्हतो, परंतु संघटनेसाठी मी करतो की बाबा उद्धवजी आपल्या तालुका प्रमुखाला राष्ट्रवादीनं थोबाडीत मारली आहे, काहीतरी केलं पाहिजे, समज द्यायला पाहिजे. आपली माणसं फोडली आहेत, ती जयंत पाटील आणि अजित पवारांना भेटली आहेत, आपल्याकडची सिटिंग पंचायत समिती सदस्य त्यांना कुठंतरी आपण सांगितलं पाहिजे की युती तुम्ही आघाडीमध्ये आहात, आपली माणसं फोडाफोडी करू नका, पुरावे दिलेत, त्याच्यावर कारवाई नाही. माझा शिवसेनेचा जिल्हा आता जो सभापती होता तो पक्षासाठी भांडला आहे, त्याला 6 महिने त्यावेळच्या आमदारांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकलं, त्याला संरक्षण नाही. अशा अनेक गोष्टी मी कानावर घालत गेलो, परंतु त्यांनी कधी त्याच्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. उलट एकनाथ शिंदेने मला 1 वर्षामध्ये इतकी ताकद दिली की जी कामं मी 15 वर्षात करू शकलो नाही खासदार असताना, ती शिवसेनेचा संपर्क प्रमुख आणि उपनेता म्हणून जी ताकद मला एकनाथभाई शिंदेने दिलेली मुख्यमंत्री म्हणून, ती खूपच मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये ताकद दिली. ओके. तुम्हाला शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा पश्चाताप होत नाहीये? अजिबात नाही, अजिबात होत नाही. ओके. पण ज्या नाही, म्हणजे एवढं सांगतो की अनेक गोष्टी आहेत, सांगायला गेलं तर त्याला दिवस पुरणार नाही, इतका दुर्लक्षांचं हे केलेलं आहे. एकदा तर मला वेळ देऊन 3 तास वर्षा बंगल्यावर बसून न भेटता परत यावं लागलं. अच्छा. विकास कामं 1 रुपयाची सुद्धा झाली नाही. एक मध्ये एक उद्घाटन घेतलं होतं मंचरला, आपल्या शिवसेनेच्या सरपंचानं वेज बांधली 1 कोटी रुपये खर्च करून. ऑनलाईन उद्घाटनासाठी मी त्यांना विनंती केली, ते कबूल झाले. शिवसेनेचा सरपंच, शिवसेनेची ग्रामपंचायत, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठेवला. त्यावेळेला त्यांना मी, ते म्हणाले येतो अमुक अमुक वेळेला, ऑनलाईन असेल आपण उद्घाटन करू. अर्धा तासापूर्वी मला त्यांच्या कार्यालयातून फोन आला की साहेब म्हणाले वळसे पाटील असतील तरच मी ऑनलाईनला येतो, ते नसतील तर नाही येणार. अच्छा. म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला ताकद तुम्ही देत आहे हे बरोबर नव्हतं. ओके. त्यामुळे तुम्ही म्हणजे एकनाथ शिंदे बरोबर गेला, तुम्हाला आता आनंद अजूनही होत आहे? प्रचंड प्रचंड. पण जेव्हा राष्ट्रवादी तुमच्या सत्तेत सहभागी झाली तर त्या आठवड्याभरानंतर चित्र आता काय आहे की राष्ट्रवादी, ज्या राष्ट्रवादी तुम्ही संघर्ष केला, ज्या राष्ट्रवादीसाठी की त्या संघर्षाला आपल्याला उद्धव ठाकरे साथ देत नाहीत, त्याच त्यांनाच तुम्हाला आता मांडी घेऊन खेळवावं लागते, तर त्याकडे कसं पाहता? तो प्रसंग आणि हा प्रसंगामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. बरं. त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री येतोय आहेत. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना ताकद देणारे मुख्यमंत्री आहेत. आमच्यावर जर राष्ट्रवादीकडनं अन्याय झाला तर ते आमची बाजू घेतील यांची आम्हाला अपेक्षा आहे. बरं. तशी अपेक्षा, तशी खात्री उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये आम्हाला नव्हती. ओके. त्यामुळं सगळी कमांड, सगळा कंट्रोल राज्याचा हा मुख्यमंत्र्याकडे असतो. बरं. तर मुख्यमंत्र्याचा शब्द अंतिम असणार आहे.
पूर्वी सुद्धा अंतिम होता, परंतु ते मुख्यमंत्री वापरत नव्हते, निदान पुणे जिल्ह्यातील वापरत नव्हते, हा फरक मोठा मोठा होईल.